मी सुरेखा तुमचं सर्वांचं स्वागत करते. आता दिवाळी जवळ आली आहे तर आपण पारंपरिक पद्धतीने करंजी करणार आहे. ते सुकं खोबरं रवा वगैरे असं घालून करणार आहे. तर ते मी थोड्या सोप्या पद्धतीने सांगते आहे तर तुम्ही बघा. आणि आपल्याला दिवाळी म्हणजे करंजी पाहिजेच तर मी करून दाखवते, तुम्ही बघा आणि फॉलो करा. वरच्या कवरसाठी आपण आवरणासाठी हे एक साहित्य आहे. एक वाटी मैदा आहे, एक वाटी रवा आहे, दूध भिजवायला पाणी पण घेऊ शकतो, मीठ आणि थोडं चार चमचे तूप लागणार. आवरणासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी खोबरं, एक वाटी पिठी साखर, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, खसखस आणि ड्रायफ्रूट, काजू, बदाम आणि किसमिस आणि वेलची लागणार. तळण्यासाठी आपल्याला रिफाईंड ऑइल वापरलेलं आहे, हे तेल लागणार आहे, शेंगदाण्याचं तेल आहे. आपण रवा चाळून घेते, मैदा पण चाळून घेतो. हे मी कुठलाही पदार्थ करताना चाळून घ्यायला पाहिजे तर तो चांगला होतो. त्याच्यात थोडंसं आपण मीठ घालणार आहे, एक चिमूटभर, चार चमचे आपण तूप घालतो. ते चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं. आपण सर्वात आधी पाळीसाठी ते भिजवून ठेवतो, म्हणजे ते भिजेल तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ शकतो. हे तूप सर्व पिठाला नीट से चोळायचं आहे. तूप सर्व पिठाला चोळून घेतलेलं आहे तर त्याचा असा मुटका होतो आहे, तर ते आपलं मोहन बरोबर झालेलं आहे. तूप पातळ करून घेतलं आहे मी, त्याच्यात आम्ही दूध पाणी मिक्स करून भिजवते. नुसत्या पाण्यात भिजवलं तरी चालतं, रूम टेम्परेचरचं साधं दूध आहे. थोडंसं मी सैलसरच भिजवते, ते रवा सगळं आपलं शोषून घेईल. त्याला अर्ध्या वाटीपेक्षा कमी दूध लागलेलं आहे मला. इतपत थोडंसं सैलसरच आहे, ते थोड्या वेळाने घट्ट होईल रवा असल्यामुळे. तर आपण हे झाकून ठेवूया. आपण सारण करणार आहे, त्यासाठी खोबरं आपण दोन वाट्या भाजून घेणार आहे. थोडंसं सोनेरी रंगावर भाजून घेणार आहे, मग तो हाताने चुरून घेणार. इथे खमंगपणा येतो. गॅस मिडियमच आहे, मिडियम गॅसवरती भाजते मी. हे खोबरं आता भाजून झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया. त्याच्यातच आपण आता अजून दोन चमचे तूप घालून रवा भाजून घेऊया. रव्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घालू शकता, ते पण चांगलं लागतं, थोडीशी खव्यासारखी टेस्ट येते. आणि तुम्हाला खवा घालायचा असेल तर तो पण अर्धी वाटी भाजून घालू शकता, पण ते खवा आणि घातल्यावर जास्त दिवस टिकत नाही, पण दिवाळी जनरली असंच करतात. ताबडतोब खायचं असेल तर खवा घालू शकतो, पण खवा घातला तर अजून थोडी आपल्याला साखर वाढवायला लागेल. रवाच घेतलेला आहे, एक चार एक मिनटं मी भाजून घेतलं आहे. तर ह्याच्यातच आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूया, बदामाचे काप आणि काजूचे काप, ते पण एक मिनिटभर भाजून घेऊया. तो ऑप्शनल आहे, घालायलाच पाहिजे असंही नाही. बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर जाड रवा तुम्हाला थोडंसं मिक्सरवरती दळून घ्यायला लागेल. एक मिनिटभरच हे ड्रायफ्रूट भाजून घेऊया. सगळं भाजलं की सेल्फ लाईफ वाढतं, म्हणून आपण भाजून घालतो. चांगला खमंग भाजून झालेला आहे, तवा पुसून घेऊन आपण त्याच्यात आता बेसन भाजतो. त्याला चार चमचे तूप लागेल. माझ्या इथे बेसन लाडू आणि रवा लाडू कुस्करून त्याच्यात टाकून द्यायचे. आपल्याकडे दिवाळीत होतातच बेसन लाडू आणि रवा लाडू, ते घातलं तर मस्त व्हायचं.
बेसन घातल्याने एक वेगळा खमंगापण येतो, पण थोडंसं तूप लागेल आपल्याला। बेसन घालायची पद्धत माझ्या आईकडून आलेली, तर मी पण घालते। भाजलेलं खोबरं आपण हाताने थोडं कुस करून घेते, थोडं बारीक होईल। तो आता कुरकुरीत झालेलं आहे, तर आता ह्या रव्यामध्ये आपण मिक्स कर। गुलाबी रंगावर बेसन पण भाजून घेते आपण। तीन एक मिनटं बेसन भाजलेलं आहे मी, हे बारीक असल्यामुळे छोटं क्वांटिटी असल्यामुळे ते लवकर होतं। त्याच्यात आपण आता थोडं किसमिस टाकूया आणि पावाटी खसखस पण घालूया। मी मंद गॅसवरती भाजलेलं बेसन 3-4 मिनटं, तर ते झालेलं आहे। तर आपण आता सगळं एकत्र करूया। त्याच्यात आपण आता वेलची पावडर घालूया 1/2 चमचा। मिठी साखर घालूया, दिवाळीच्या पूर्वतयारी जसं आपण 1-4 दिवस आधी सारण करून ठेवू शकतो। बेसन गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते, थोडा आपण हाताने मिक्स करू शकतो। पिठी साखर पण मिक्स केलेले, तर आपलं सारण तयार आहे। 15 मिनटं ठेवलं होतं, थोडंसं कुटून घेऊया आपण, कारण रवा घातलेला आहे तर एकदम कुटकुटीत होतात, करंजा खुसखुशीत होतात। बारीक रवा वापरला त्यामुळे पटकन भिजतो, तरी 15 मिनटं आपण भिजवून ठेवलं होतं, ते भिजेपर्यंत आपण सारण करून घेतलेलं आहे। हे चांगलं मळून घेतलेलं आहे आपण पीठ, थोडंसं कुठून घेतलंय 2 मिनटं। त्याच्यात आपण लाट्या करून घेऊया। आपण छोट्या छोट्याच करंजा करतोय म्हणून मी छोट्या लाट्या करते। त्याच्यात मोह नसल्यामुळे आपल्याला तेल मीठ पीठ काही लावायची गरज नाही, असंच लाटलं जाते। फार जाड नाही, फार पातळ नाही, साधारण एवढी लाटलेली आपण। त्याला ते असा चिमटा घ्यायचा आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी लावायचं, सारण बनवू शकतो। तुम्हाला अजून थोडं गोड हवं असेल तर थोडी पिठी साखर अजून घालू शकता। आम्ही थोडं कमी गोड खातो तर मी कमी घातलं आहे। आपण करून झालं असं ओल्या फडक्याने आपण झाकून ठेवणार आहे तळेपर्यंत, सगळ्या करून येणार मग तळणार। तळायला ॲक्च्युली जास्त वेळ लागत नाही, मिडियम गॅसवरती लवकर होतं। अजूनच मी लाटून दाखवतो, कडेकडेला आपल्याला लाटायचं आहे, कडेकडेने। ह्याला आपण पाणी लावून देतो चिकट्यासाठी। तसं मी 4-5 करंजा करून घेतलेलं आहे, ते ओल्या फडक्याने झाकून ठेवले। असं मी सगळ्या करून घेईन, मग मी तळून दाखव। एवढ्या पिठात आपले 15-1 करंजा झालेले आहेत, थोडं सारण उरलं आहे, अजून 8-10 करंजा होतील, तेवढ्या सारणात 25 करंजा होतील, पण मी तळून दाखवायचं थोडंसं पीठ दिसेल होतं। तर आपण आता ते तळून घेऊया। तेल गरम केलेलं आहे,
हे मध्य माथ्यावरतीच तळायचं आहे, बदामी रंगावरती तळायचं. तळताना आपल्याला त्याच्यात तेल उडवायचं. मध्यम गॅसवरती मी तळते. बदामी रंगावर झालेले ते काढायला हरकत नाही. असं या खुसखुशीत करंजा तयार झालेल्या आहेत. तर मी त्याच्यात थोडीशी साखर कमी घातली आहे, तुम्ही आणखीन थोडी वाढवू शकता. अजून एक दोन चमचे पिठी साखर घालू शकता. हे साधारण गोड होते, सर्वच पदार्थ गोड असतात, म्हणून मी थोडं कमी गोड करते. तर हे आता छान दिसत आहे. तेवढ्या पिठात एक 15 करंजा घातले, थोडं सारण उरले, अजून एक 8 करंजा होती, पण मी मध्यम आकाराच्या छोट्याशा करंजा केलेल्या आहेत, त्यामुळे जास्ती झाले असतील. पण तुम्ही हे बघा, करा, तुमच्या मैत्रिणींना कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.